नमस्कार, ट्रेडविथ जात या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज 3 जून 2021. आज निफ्टी 50 मध्ये 114 पॉईंटची अपमूव्ह बघायला भेटली. आज निफ्टी 15,690 पॉईंटला क्लोज झाली. निफ्टी सोबतच सेन्सेक्समध्ये सुद्धा आज स्ट्रॉंग अपमूव्हमेंट आपल्याला बघायला भेटली. निफ्टीला सपोर्टसाठी निफ्टी बँक सुद्धा पॉझिटिव्ह होती. आज निफ्टी 50च्या टॉप गेनर्समध्ये टायटन, ONGC, आयचर मोटर, LT, ऍक्सिस बँक हे वेगवेगळ्या सेक्टरमधील स्टॉक्स आज टॉप गेनरमध्ये होते. आजच्या टॉप लुजर्समध्ये इंडसइंड बँक, विप्रो, डॉक्टर रेडीज, टाटा स्टील, बजाज ऑटो हे शेअर्स आपल्याला बघायला भेटले. आजच्या NSEच्या ऍडव्हान्स डिक्लाईन रेशोमध्ये 1,224 शेअर हे पॉझिटिव्ह होते, तर 549 शेअर हे निगेटिव्ह होते. ओव्हरऑल NSEमध्ये आज बुलिशनेस आपल्याला बघायला भेटला. आज इंडिया विक्समध्ये 8.5% घसरण झाली आणि इंडिया विक्स 15.75 पर्यंत खाली येऊन क्लोज झाला. आजच्या कमोडिटी मार्केटमध्ये क्रूड ऑइल हेच आपल्याला साईडवेज बघायला भेटलं. आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण बघायला भेटली. करन्सी मार्केटमध्ये रुपयामध्ये आपल्याला किरकोळ वाढ दिसून आली. आज रुपया डॉलरच्या तुलनेत 73.11 रुपीजला क्लोज झाला. लुपिनने डिजिटल हेल्थकेअरमध्ये पाऊल टाकण्याच्या दृष्टीने लुपिन डिजिटल हेल्थकेअर लिमिटेड या पूर्ण मालकीच्या कंपनीची स्थापना केली. त्यास लुपिनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरने देखील अप्रुव्हल दिलेले आहे. झायडस कॅडिलाने तयार केलेल्या लंग कॅन्सरवरील टॅबलेटला आज USFDA कडून मान्यता मिळाली. रशियन वॅक्सिन स्पुतनिक V या लसीचं वितरण करताना सुयोग्य तापमान राखून त्यांचे भारतभर वितरण करण्यासाठी डॉक्टर रेडीज आणि स्नोमॅन लॉजिस्टिक यांनी आज पार्टनरशिप केली. नुकतीच काही दिवसांपूर्वी डॉक्टर रेडीज लॅबला रशियाकडून स्पुतनिक V लस उत्पन्नासाठी परवानगी मिळाली होती. RBIने बँकांमधील ठेवीच्या सुरक्षिततेबाबत DICGS Act 1961 मध्ये बदल करून कमर्शियल बँक्स, RRBs, लोकल एरिया बँक्स आणि सहकारी बँकांच्या ठेव विमा रक्कम मोबदला 5 लाख रुपयापर्यंत वाढवला. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख इतकी होती. DICGS म्हणजेच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही RBIची पूर्ण मालकीची एक उपकंपनी आहे. आजचा निफ्टीचा डेलीचा जर चार्ट आपण बघितला तर निफ्टी आपल्याला ऑल टाईम हायला दिसत आहे. निफ्टीमध्ये अगोदरच्या ह्या रेजिस्टन्सचा इकडे ब्रेकआउट होताना आपल्याला दिसलेला आहे. लोअर टाईम फ्रेमवरती जर निफ्टीचा चार्ट बघितला तर आपल्याला या ठिकाणी एक रेजिस्टन्स दिसून येत आहे. तसंच इथे RSIमध्ये आपल्याला नेगेटिव्ह डायव्हर्जन्ससुद्धा दिसून येतो आहे. मे बी जर प्राईजने हा रेझिस्टन्स घेतला तर प्राईज ही जी गॅप आहे ती फिल करण्यासाठी निफ्टी 15,600 आसपास पुन्हा येऊ शकते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रेडविथ जात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.